मी वैदेही पंचादेवी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओत आपण थोर साहित्यिक, संस्कृत विद्येचे महापंडित, समाजसुधारक पांडुरंग वामनकाणे यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. पांडुरंग वामनकाणे हे अण्णासाहेब काणे म्हणूनच ओळखले जातात. त्यांचा जन्म कनिष्ठ चित्पावन ब्राह्मण कुटुंबात परशुराम क्षेत्री 1880 साली झाला. त्यांचे घराणे वैदिक पंडितांचे. संस्कृत विद्येची परंपरा त्यांच्या घराण्यात 4 पिढ्या चालत आलेली होती. त्यांचे आजोबा व वडील पठ्ठीचे वेदतज्ञ, त्यामुळेच की काय धर्मशास्त्राचा इतिहास या अण्णासाहेबांच्या अमौलिक ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण दापोली मिशन हायस्कूलमध्ये झाले. 1897 ते मॅट्रिक झाले. 1901 साली विल्सन कॉलेजातून BA झाले व संस्कृत नैपुण्याबद्दल भाऊदाजी पारितोषिकही मिळविले. 1903 MA झाले. या परीक्षेत पण संस्कृत प्राविण्याबद्दल झाला वेदांत पारितोषिक मिळविले. याशिवाय LLB, LLM या पदव्या संपादन केल्या. अण्णासाहेबांनी 1904 ते 1911 काळात रत्नागिरी व मुंबई हायस्कूलमध्ये शिक्षकी पेशा केला. एल्फिन्स्टन कॉलेजात संस्कृत प्राध्यापक व सरकारी कॉलेजात कायद्याचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. 1941 पासून म्हणजे वयाच्या 60व्या वर्षापासून त्यांनी इंडॉलॉजीवर अनेक ग्रंथ निर्माण केले. त्यांच्या या विद्वत्तेमुळे एका पाठीमागून एक असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. 1942 साली महामहोपाध्याय ही पदवी, 1946 साली अलाहाबाद विद्यापीठाची DLit, 1960 साली पुणे विद्यापीठाची DLit या पदव्या त्यांना मिळाल्या. 1946 अण्णांनी भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांची विद्वत्ता पाहून राष्ट्रपतींनी 1953 ते 1959 या काळात राज्यसभेचे सभासद म्हणून त्यांची नेमणूकही केली होती. 1947 ते 1949 या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. 1956 साहित्य अकादमीचा पुरस्कार पण त्यांनी मिळविला. इंडॉलॉजीचे राष्ट्रीय प्राध्यापक असा अत्यंत सन्माननीय दर्जा 1959 त्यांना देण्यात आला. धर्मशास्त्राचा इतिहास हा त्यांचा प्रचंड ग्रंथराज 5 खंडात प्रकाशित झाला. धार्मिक साहित्याच्या अभ्यासाने त्यांचे व्यक्तिमत्व घडले होते. राहणी अत्यंत साधी, गिरगावात तळमजल्यावर त्यांची अभ्यासिका होती. त्यात अनेक ग्रंथांच्या वेटाळ्यात ते बसून वाचन, लेखन, मनन करीत असत. त्यांनी धर्मशास्त्र, पुराणे यांवर लिखाण केल्यामुळे ते जुनाट विचारांचे वाटण्याचा संभव आहे, पण त्यांच्या विचारसरणीत जुने व नवे यांचा योग्य समन्वय आढळतो. अण्णांचे जीवन समृद्ध होते. त्यांच्या ठाई कंटाळा व आळस नव्हताच मुळी. एवढ्या विद्वत्तेचा अहंभाव त्यांनी कधीच बाळगला नाही. भारताच्या बौद्धिक जीवनास त्यांनी जो हातभार लावला तीच स्वदेशाची खरी सेवा होय. राष्ट्राने त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1963 साली भारतरत्न ही सर्वश्रेष्ठ पदवी देऊन त्यांचा गौरव केला. पुढच्या व्हिडिओत अशाच एका प्रेरणादायी भारतरत्नाविषयी जाणून घेऊयात. धन्यवाद.